शिशु संगोपन संस्थेची सविता रमेश फिरोदिया प्रशाला वाडिया पार्क अहमदनगर इयत्ता चौथी प्रज्ञाशोध विषय बुद्धिमत्ता व्हिडिओ सराव प्रश्न क्रमांक 3 या व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो नेहमीच्या व्हिडिओ प्रमाणे या व्हिडिओ मध्ये देखील आपण काही नवनवीन वेगवेगळे प्रश्नांचा सराव करणार आहोत तर पहा इथे हा जो प्रश्न दिलेला आहे सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा तर पहा इथे आपल्याला या आकृतीमध्ये दिसत आहे की इथे प्रश्नचिन्ह आहे तर या प्रश्नचिन्हाच्या जागेवरती कोणती संख्या या चार पर्यायामधून येणार आहे हे आपल्याला इथे शोधायचं आहे तर जेव्हा तुम्ही या आकृतीचे निरीक्षण कराल तेव्हा तुमच्या लगेच लक्षात येईल की इथे पहा 4, 5, 6, 7 या छोट्या संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांच्या समोरच्या घरामध्ये पहा 4 च्या समोर 64 आहे 5 च्या समोर 125 आहे 6 च्या समोर 216 आहे तर 7 च्या समोर काय येणार आहे असं विचारलेलं आहे तर संख्या पाहता क्षणी तुम्हाला लक्षात आलं असेल की हा प्रश्न वर्ग संख्या घन संख्या यावर आधारित आहे तर इथे निश्चितच तुमचे घन जर पाठ असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की 4 चा घन 64 इथे समोर दिलेला आहे 5 चा घन 125 इथे समोर दिलेला आहे 6 चा घन 216 हा त्याच्या समोर दिलेला आहे म्हणजे या अंकाचा घन घन म्हणजे काय तर त्या संख्येचा 3 वेळेला गुणाकार करणे तर 7 चा घन 7 चा 3 वेळा जर गुणाकार केला तर 7 चा घन 7 साठी 49 आणि 49 × 7 जर केलं तर उत्तर येत आहे 343 म्हणजे 7 चा घन 343 आहे इथे पहा पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 1 343 तर इथे प्रश्नचिन्हाच्या जागेवरती 7 चा घन 343 असं उत्तर येईल आता आपण पुढचा प्रश्न पाहूया इथे पुढचा प्रश्न दिलेला आहे पहा खालील प्रश्नात चुकीचे पद ओळखा आपल्याला इथे एक संख्यामाला दिलेली आहे आणि या संख्यामालेचे निरीक्षण करून तुम्हाला चुकीचे पद इथे शोधायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो या संख्यामालिकेचे निरीक्षण केल्यानंतर आपण वेगवेगळ्या कृत्या इथे लावून पाहायच्या असतात वर्ग संख्यांचा वापर केला आहे की घनसंख्यांचा वापर केला आहे संयुक्त संख्या आहेत का त्रिकोणी संख्या आहेत की काय आहे जेव्हा आपण या वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर इथे करतो तेव्हा आपल्याला इथे लक्षात यायला पाहिजे की पहा इथे प्रत्येक संख्या 3 अंकी संख्या दिलेली आहे प्रत्येक संख्येच्या एकक स्थानाच्या अंकाकडे निरीक्षण करा इथे 1 आहे इथे 4 आहे इथे 9 आहे इथे 7 आहे आणि इथे 9 आहे तर तुम्ही शिकलेला आहात की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात या सगळ्या संख्या कशा असतात तर या सगळ्या संख्या विषम संख्या असतात आणि 0, 2, 4, 6, 8 हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी असतात त्या संख्या समसंख्या असतात तर इथे या 2 युक्त्यांचा वापर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर पहा इथे 1 ही विषम संख्या आहे त्यानंतर 9 विषम संख्या आहे 7 विषम संख्या आहे 9 विषम संख्या आहे म्हणजे 421, 349, 497, 449 या संख्या विषम संख्या आहेत मात्र 274 ही एवढी एकच संख्या हिच्या एकक स्थानी 4 आहे ही एकच संख्या काय असणार आहे समसंख्या आहे म्हणून इथे उत्तर आहे चुकीचे पद काय असणार आहे वेगळी संख्या कोणती असणार आहे 274 तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता मुलांनो आपण इथे पुढचा प्रश्न घेऊया या पुढच्या प्रश्नामध्ये पहा तुम्हाला इथे लक्षात येईल की हा पुढचा प्रश्न हा वयावरती आधारित आहे पातर्क संगती व अनुमान या पाठामध्ये आपण हा एक उपघटक शिकलेलो आहोत की वयावरती आधारित प्रश्नांचे उत्तर कशी शोधायची तर पहा सर्वांनी इथे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजेल रमेशचे वय त्याच्या आईच्या वयाच्या निमपट आहे म्हणजेच पहा रमेशचे वय आईच्या वयाच्या निमपट आहे म्हणजेच आईचे वय हे रमेशच्या वयाच्या कसे असणार आहे दुप्पट असणार आहे मग समजा मी इथे रमेशचे वय जर एक्स मानले तर रमेशच्या आईचे वय काय होणार आहे 2x होणार आहे म्हणजे दुप्पट असणार आहे बरोबर आहे का रमेशचे वय हे त्याच्या आईच्या वयाच्या निमपट आहे आईचे वय निश्चित म्हणजे दुप्पट असणार आहे त्यांनी असं विचारलेलं आहे आणखी 6 वर्षानंतर काय त्याच्या
त्यांच्या वयांची बेरीज ही 78 वर्षे होणार आहे, पण कधी 6 वर्षानंतर। तर रमेशचे आजचे वय किती असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे। तर मुलांनो, ज्यावेळेस आपल्याला रमेशचे वय आणि आईचे वय हे इथे समजलेलं आहे, तर यावरून आता उत्तर कसं शोधायचं, तर 6 वर्षानंतर। मग जर 6 वर्षानंतर आपल्याला वय काढायचे, तर आपल्याला रमेशच्या वयामध्ये 6 मिळवावे लागणार आहे। म्हणजे पहा, इथे एक्स अधिक मी 6 केलेलं आहे पहा। त्यानंतर जर रमेशचे वय 6 वर्षानंतर काढायचे, त्याच पद्धतीने आईचेही वय 6 वर्षानंतर काढायचे, म्हणजे आईच्या वयात सुद्धा आपल्याला 6 मिळवावे लागतील। मग पहा, मी इथे सुद्धा 6 मिळवलेले आहे। आता या समीकरणाची उकल इथे झालेली आहे पहा, की आणखी 6 वर्षानंतर या दोघांच्याही वयाची बेरीज किती असणार आहे। आपल्याला इथे माहिती दिलेली आहे 78 वर्षे त्यांच्या वयाची बेरीज असणार आहे। मग आता पहा कशा पद्धतीने सोडवायचंय, तर हा एक्स आणि हा 2x यांची बेरीज किती होणार आहे, ही होणार आहे 3x अधिक हे 6 आणि हे 6 किती झाले 12 बरोबर ही संख्या समोरची आलेली आहे 78। आता पहा मुलांनो, हे 3x हे काय होणार आहे, 3x तसेच राहतील इथे आणि बरोबर हे 78 इथे येणार आहे आणि हे जे अधिक 12 आहे हे इकडे जाऊन काय होणार आहे, वजा 12 होणार आहे। म्हणजे 78 मधून 12 जर वजा केले तर उत्तर येणार आहे 66। आता पहा 3x बरोबर 66 हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे। आता x हा जागेवरतीच राहणार आहे आणि 3 हा 3 × x इथे जरी चिन्ह दिसत नसलं तरी 3x मध्ये काय गुणिलेचे चिन्ह असतं पहा, म्हणजे x तसाच राहील आणि हा गुणिले 3 इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, भागिले 3 होणार आहे, म्हणजे 66/3। आता 3 जर 66 भाग दिला तर मुलांनो तुम्हाला सुद्धा हे उत्तर लगेच इथे सापडणार आहे, 3 × 6 × 3 × 6 म्हणजे एक्स बरोबर किती उत्तर आलं, 22 आणि एक्स हे कोणाचं वय आहे, आपण सुरुवातीला पाहिलं एक्स म्हणजे रमेशचे वय आणि आपल्याला इथे काय विचारलं आहे, रमेशचे आजचे वय किती। तर निश्चितच आपल्याला रमेशचे आजचे वय मिळालेले आहे एक्स बरोबर 22 वर्षे। मग पहा मुलांनो, इथे उत्तर पर्यायामध्ये पहा 28 दिलेलं आहे, 16, 32 आणि 22, तर उत्तर काय होणार आहे, पर्याय क्रमांक 4 22 वर्ष। रमेशचे आजचे वय किती असणार आहे, 22 वर्ष असणार आहे, ठीक आहे। आता आपण पुढचा एक प्रश्न पाहूया, यावरून तुम्हाला इथे लक्षात येईल पहा की कोणता प्रश्न इथे दिलेला आहे। तर पहा मुलांनो, इथे आपल्याला दिलेला आहे, फळे सफरचंद केळी मेथी हे घटक दाखवण्यासाठी खालील पैकी कोणती आकृती वापरता येईल। तर इथे 4 पर्यायामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत। तर फळे, फळांमध्ये काय काय समावेश होतो, फळांमध्ये सफरचंद येतात, केळी येते, मात्र मेथी येणार नाही। मग मेथी हा वेगळा घटक आहे, म्हणजे या मेथीसाठी वेगळी आकृती येणार आहे, ही आकृती होणार आहे का नाही, ही आकृती होणार आहे का नाही, ही आकृती होणार आहे का नाही। मात्र पर्याय क्रमांक 4 जर निरीक्षण केलं तर पहा, हा जो मोठा वर्तुळ दिलेला आहे हे म्हणजे फळे आणि त्यामध्ये हे 2 छोटे वर्तुळ म्हणजे फळांमध्ये एक आहे सफरचंद आणि दुसरा आहे केळी आणि मेथी हा भाजी आहे, त्यामुळे भाजीचा प्रकार हा वेगळा दाखवलेला आहे, म्हणून इथे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। आता पुढे आपण काही प्रश्न पाहूया, खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा। तर आपल्याला इथे संख्या मला दिलेली आहे पहा। आता वेगवेगळ्या इथे कृत्या लावून आपण विचार करायचा आहे की याच्या पुढची संख्या, क्रमाने येणारी संख्या पुढची काय असणार आहे। मुलांनो या संख्येकडे पाहिल्यानंतर इथे आपल्या वर्ग संख्या पाठ असणं खूप आवश्यक आहे। तर ही जी संख्या आहे ती आहे 21 पहा आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलेला आहे, 21 वर्ग 441 येतो, त्याच्यामध्ये 1 मिळवला आणि 442। आता 21 नंतरची पुढची क्रमवार येणारी विषम संख्या पुढे घेतलेली पहा, 21 नंतर येते 23, मग 23 वर्ग + 1 केलेला आहे, तर 23 वर्ग किती, 529 आणि त्यामध्ये अधिक 1 मिळवून 530 ही संख्या तयार झालेली आहे। आता 23 नंतर पुढे येणारी क्रमवार विषम संख्या
पंचवीस आहे, तर पंचवीस चा वर्ग केलेला आहे पाय इथे, पंचवीस चा वर्ग आणि त्यात अधिक एक मिळवलेला आहे, मग पंचवीस चा वर्ग सहाशे पंचवीस अधिक एक सहाशे सव्वीस झालेले आहे. मग पहा क्रमवार विषम संख्या एक वीस तेवीस पंचवीस, माझा पंचवीस नंतर कोणती येणार आहे सत्तावीस येणार आहे, मग सत्तावीस चा वर्ग करून त्यामध्ये एक आपल्याला मिळवावा लागणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर मुलांनो सत्तावीस चा वर्ग होतो सातशे एकोणतीस आणि त्यामध्ये एक मिळवला म्हणजे उत्तर होतं सातशे तीस. तर पहा पर्यायामध्ये सातशे तीस कुठे आहे, पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असणार आहे. सत्तावीस चा वर्ग सातशे एकोणतीस अधिक एक सातशे तीस. आता दुसरा प्रश्न पहा, समानार्थी शब्दावर आधारित आहे. धरतीसाठी समोर वसुधा असा शब्द आलेला आहे पहा, आणि वीज या शब्दासाठी त्यांनी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, तर यामधून आपल्याला उत्तर शोधायचं. तर पहा पहिला पर्याय आहे अचल, अचल म्हणजे पर्वत, मग इथे वीज साठी होणार नाही. दुसरा आहे तटिनी, तटिनी म्हणजे नदी, म्हणजे हे सुद्धा होत नाही. पुढचा आहे यामिनी, यामिनी म्हणजे रात्र, पण वीज साठी होत नाही. आणि चौथा पर्याय आहे चपला, चपला हा शब्द याचा समानार्थी शब्द आहे वीज. तर इथे हे उत्तर अगदी योग्य आहे, चपला हे वीज या शब्दासाठी योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न पहा, पंचेचाळीस त्याच्यासमोर चोपन्न दिलेला आहे. या दोन संख्यातला समसंबंध आपल्याला जाणून घ्यायचा आहे, या दोघांचा जो संबंध आहे त्याच पद्धतीने पुढचा संबंध असणार आहे. तर मुलांनो चार आणि पाच या दोघांची बेरीज होते नऊ, नऊ गुणिले सहा, नऊ सहा चोपन्न हे उत्तर इथे आलेलं आहे. आता याच संबंधाप्रमाणे पाच आणि दोन किती सात होतात पहा, म्हणजे सात गुणिले यांनी किती सहा गुणिलेले आपल्याला सुद्धा सहानेच गुणायचं आहे. सात सहे बेचाळीस इथे उत्तर यायला पाहिजे. पर्यायामध्ये बेचाळीस आहे का, इथे बेचाळीस आहे, म्हणजे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन बेचाळीस. आता पुढचा प्रश्न पाहूया, कावळा करतो काव काव काव, चिमणी करते चिव चिव चिव, हे एवढं वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये या ओळीमध्ये सर्वात जास्त वेळा येणारे अक्षर कोणते असे विचारलेलं आहे. आता पर्याय पहा का दिलेला आहे, काय किती वेळा आलाय, एक इथे दोन इथे तीन इथे चार, त्यानंतर का आलेला नाही, चार वेळा आलेला. हे अक्षर किती वेळा आले हे आपण पाहूया. पहा मुलांनो इथे क एक वेळा आलेला आहे, त्यानंतर इथे क पुन्हा इथे एक दोन वेळा आले, त्यानंतर परत आलेलं आहे, म्हणजे क हे अक्षर दोन वेळा आलेलं आहे. आता व हे अक्षर आपण पाहूया, इथे पहा एक, त्यानंतर इथे दोन, इथे तीन, इथे चार, इथे पाच, इथे सहा, इथे सात, व हे अक्षर सात वेळा आलेलं आहे. आता पुढचे अक्षर पाहूया, ची हे अक्षर सुद्धा आपण पाहायचं आहे. सुरुवातीला ची आलेलं नाही, इथे आलेले बा एक दोन तीन आणि चार, तर ची हे अक्षर चार वेळा. तर मुलांनी तुमच्या समोरच उत्तर आहे, तुम्हाला आता उत्तर शोधायला अगदी सोपं जाणार आहे. तर उत्तर काय आहे आपलं, व हे अक्षर सर्वाधिक वेळा आलेलं आहे सात वेळा, म्हणून उत्तर आहे व. अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी या प्रश्नांचा सराव करा, म्हणजे निश्चितच तुम्हाला अधिक गुण मिळण्यास मदत होईल.